केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व मुख्य सचिवांना सुचवले आहे की अनलॉकची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षितपणे राबवा, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भल्ला यांनी सांगितल्यानुसार अनेक राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या आता कमी होत आहे, त्यामुळे अनेक राज्यांनी कोरोनाविरोधी नियमावलीत सूट देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारावर निर्णय घेण्याची गरज आहे. अनलॉकचे नियम काळजीपूर्वक पद्धतीने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. अनलॉक प्रक्रियेदरम्यान 5 स्तराची स्ट्रॅटेजी करणे गरजेचे आहे, त्यामध्ये टेस्ट, ट्रॅक, उपचार आणि लसीकरण करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. कोरोनाच्या नियमित अशी मॉनिटरिंगची गरज आहे, त्यासोबत मास्कचा नियमित वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद जागांमध्ये व्हेंटिलेशनची सुविधा अशा प्रकारच्या गोष्टी प्राधान्याने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. कोरोनाच्या नियमावलीत शिथिलता आणताना काही राज्यांमध्ये गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच कोरोनाच्या काळात कोरोना नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोरोना विरोधी लसीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, त्यामुळेच कोरोना विरोधी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.